पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. नंतर लैंगिक अत्याचारामध्ये मोठा गुन्हा आहे तो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार, ज्याला इंग्लिशमध्ये पिडोफिलिया म्हणतात. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशात, जगभरात हे बाल लैंगिक अत्याचार होतात. घरांमध्ये आत्याचा नवरा, मामेभाऊ, काका, चुलता, मामा, सख्खा भाऊ, एवढंच नाही तर वडील मुलांसोबत, मुलींसोबत अत्याचार करतात. आणि हे बाल लैंगिक अत्याचार जे होतात हे केवळ मुलींसोबतच होतात असं नाही हो, मुलांसोबत होतात. घरातलेच पुरुष हे अत्याचार करतात, कित्येकदा मुलांवरती घरातल्या स्त्रिया अत्याचार करतात लहान मुलांवरती. अशाही काही विकृत स्त्रिया असतात की ज्या लहान मुलांवरती अत्याचार करतात. आणि हे जेव्हा ओळखीतनं घरातले लोक असे अत्याचार करतात त्याला इन्सेस्ट म्हणतात, चाइल्ड अब्यूज किंवा इन्सेस्ट. हे आपल्या समाजात खुलेआम चालतं पण कोणी त्याच्याविषयी बोलत नाही. एखाद्या ठिकाणी कचरा आहे आणि वरून सतरंजी टाकले की कसं छान 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 स्वच्छ दिसतं, तसंच आमचं आहे. आमची भारतीय संस्कृती, आमची हिंदू संस्कृती, आमची ही धर्माची संस्कृती, आमच्याकडे हे नाही चालत, आमच्या धर्मात हे चालत नाही. प्रत्येक धर्मवाला हेच म्हणतो, नाही 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 आमच्याकडे नाही असं, हे दुसऱ्यांकडे. हे सर्वत्र चालतं, सर्व धर्मांमध्ये चालतं, श्रीमंतांमध्ये, गरिबांमध्ये, शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये, सर्वत्र हे चालतं. प्रॉब्लेम आहे आपण बोलत नाही. मी तुम्हाला बरीच उदाहरणं देईन पुढे. पण ह्या बाल लैंगिक अत्याचारामध्ये काय काय मोडतं? त्या मुलामुलींसोबत लैंगिक संबंध करणं, मुलांच्या गुप्तांगाशी खेळणं किंवा त्यांना आपल्या गुप्तांगांशी खेळायला भाग पाडणं, नको त्या ठिकाणी म्हणजे गुप्तांगांना स्पर्श करणं, अश्लील हावभाव करणं आणि बलात्कार, सर्व प्रकारचे हे गुन्हे बाल अत्याचारामध्ये मोडतात. आणि मी जे आत्ता तुम्हाला म्हणाली की बहुतेकदा हे अत्याचार घरांमध्ये घडतात, ओळखीच्या लोकांपासून घडतात. मी स्वतः गर्भपात केलेलं आहे, माझ्याकडे, मी कायदेशीर गर्भपात करू शकते आमच्या हॉस्पिटलमध्ये, शासकीय मान्यता आहे. मी गर्भपात केलं आहे जिथे मुली प्रत्यक्ष वडिलांपासून गरोदर राहिलेल्या आहेत. आणि जेव्हा मी त्या वडिलांशी बोलली, एक वडील तर चूप राहिले पण दुसरा बाप मला म्हणाला, बाई आंब्याचं झाड लावलं तर काही फळं नाही खाणार का? किती विकृत मानसिकता. एक बाप असा बोलतो आपल्या पुरीच्या बाबतीत. मी गर्भपात केलं आहे जिथे मुली आपल्या सख्ख्या भावांपासून गरोदर राहिल्या. इतकं कॉमन आहे, इतकं कॉमन आहे. मला आठवतं एकदा आमच्याकडे तरुण मुलामुलींचं शिबिर सुरू होतं आणि त्या शिबिरातली एक मुलगी, 22-23 वर्षाची मुलगी, हा विषय मी घेत असताना उठून उभी राहिली आणि ती म्हणाली की मॅडम तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे, हे मी अनुभवलेलं आहे. ही मुलगी कोण होती? ती एका शहरातली मोठ्या, तिची आई प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिचे वडील फार मोठे ॲडव्होकेट. आणि त्या मुलीने मला सांगितलं की मॅडम, मी सर्व इतर मुलामुलींसमोर की मी 4 वर्षाची असतानापासून माझे वडील माझ्यावरती रोज बलात्कार करायचे. मी माझ्या आईला सांगितलं पण माझ्या आई चूप बसायची आणि म्हणायची, बोलायचं नाही, आपली बेइज्जती होईल. आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत माझी आई काहीच करत नव्हती, तर माझ्या भावानेसुद्धा माझ्याशी
तसंच लैंगिक वर्तन करायला सुरुवात केली आणि शेवटी त्या मुलीने घर सोडलं, त्या आईवडिलांपासून वेगळी राहत होती. तिला प्रचंड घृणा आपल्या आईची, आपल्या वडिलांची, आपल्या भावाची. एवढंच नाही, तिला प्रचंड घृणा अख्ख्या पुरुष जातीची. मी जसं मागा म्हटलं, सारे पुरुष वाईट नसतात, पण त्या मुलीच्या तिच्या अनुभवातनं इतक्या जवळच्या नात्यांकडून की एक तर तिच्यावर अत्याचार करतात आहेत आणि तिची प्रत्यक्ष जन्मदात्री आई तिला सांगते, बाहेर सामाजिक काम करते, स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते आणि ती आपल्या मुलीला सांगते की बाई बोलू नकोस, आपली बेइज्जती होईल. इतका क्षोभ त्या मुलीच्या मनामध्ये, इतका तिरस्कार त्या मुलीला पुरुषांच्या जातीविषयीच. मी लग्न करणार नाही मॅडम, सारे पुरुष वाईट असतात. केवढा ताण त्या मुलीवर पडला, कधी कल्पना करू शकतो आपण? हे आपल्या घरांमध्ये घडत असतं, हे कुठे बाहेर नाही घडत, आपल्याच घरांमध्ये घडत असतं. हे माझं बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना, जितक्या म्हणून स्त्रिया आहेत त्या सर्वांना मी म्हणेन की आठवण बघा, कधी ना कधी आयुष्यात, आपल्याही जीवनात असा प्रसंग येऊन गेलेला आहे. आपल्याला ते आवडलं नव्हतं, असा कोणीतरी आपल्याला स्पर्श केला आहे, जे त्यावेळेला मला आवडलं नव्हतं पण कदाचित मी बोलू शकले नाही. इथे अनेक मुलं असतील, अनेक पुरुष असतील, ज्यांनाही कधी लहानपणी, तरुणपणी अशा पद्धतीचे अनुभव आले असतील दुसऱ्या पुरुषाकडनं किंवा एखाद्या स्त्रीकडून. हे इतकं कॉमन आहे. मला आठवतं आमच्याकडे इंटर्नशिप करायला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या एक मुलगी आली होती, MSW केलं होतं तिने. अतिशय प्रतिष्ठित घराण्यातली ती मुलगी होती, टॉपर होती ती, युनिव्हर्सिटी टॉपर. आणि ती माझ्याकडे असताना ती मला म्हणाली की मॅडम, मला अशा लहान मुलांसोबत काम करायचं आहे ज्यांच्यावरती घरात असे अत्याचार होतात. मी तिला विचारलं, म्हटलं का गं तुला हे काम का करायचं आहे? ती म्हणे, माझ्या प्रत्यक्ष अनुभवातनं मला ह्या कामाची प्रेरणा मिळाली. आणि मग तिने सांगितलं, तिचे वडील खूप मोठे डॉक्टर आणि ती एकुलते एक मुलगी, घरी काका आणि आजी राहायचे. आणि ती म्हणाली की मी लहान असतानापासून माझे काका माझ्यावरती सदैव बलात्कार करायचे, माझे वडील खूप बिझी असायचे. मी वडिलांना, आईला सांगितलं, वडिलांनी आईला म्हटलं की तू सांभाळून घे. आई आजीशी बोलली, म्हणजे वडिलांच्या आईची. काकाने साफ नकार दिला, मी असं काही करतच नाही. आजीने उलट आपल्या पोराचीच बाजू घेतली, म्हणजे काकाची बाजू घेतली या मुलीच्या. आणि त्या आई विरोध करत होती म्हणून आईलाच आत्महत्येला भाग पाडलं. या मुलीचं आईचं छतही गेलं. कशीबशी ती अत्याचार सहन करत ती शिकली. नंतर दुसरीकडे दूर येऊन तिने मुंबईमध्ये MSW केलं आणि ती म्हणाली की आता मला ह्या विषयावरतीच काम करायचं आहे, कारण मी हे सहन केलेलं आहे, मी हे अनुभवलेलं आहे. या मुलीच्या बाबतीत सुदैवाने ती अतिशय बॅलन्स्ड होती, आधीच्या मुलीसारखं नाही झालं तिचं. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यानंतर तिने लग्नही केलं, माझा अजून त्या मुलीशी संपर्क असतो आणि ती आता जिथे कुठे आहे तिथे ती अशा मुलांसाठी काम करते आहे. अत्याचार आपल्या ओळखीच्या ह्याच्यातनंच घडतात. मला आठवतं आमचीच एक कार्यकर्ती तिच्या भाचीला घेऊन आली, 10 वर्षाची मुलगी, खूप हुशार, पण शाळेत जायलाच नकार देत होते. अचानक तिने शाळेत जाणंच बंद केलं, मी नाही जाणार. किती तिला समजावत होते, पण नाही मी नाही जाणार. आणि मग जेव्हा घरच्यांनी विचारलं, ती बोलायची नाही, खायची नाही, अगदी अलिप्त, सारं तिचं व्यक्तिमत्वच बदलून गेलं. आणि म्हणून आमची कार्यकर्ती तिला मला दाखवायला आली आणि त्या मुलीशी मी बोलली. या मुलांशी, मुलींशी बोलणं हे अतिशय नाजूक काम असतं.
त्यांना विश्वास द्यावा लागतो, कारण ती भेदरलेली असतात, घाबरलेली असतात, आणि असे जे अत्याचार करणारे असतात ना ते मुलांना घाबरवतात, धमक्या देतात, तुला मारून टाकेन, तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन, सदैव ते असे प्रेशरमध्ये असतात. त्या मुलीच्या बाबतीत तसंच झालं होतं, कारण तिला तशीच धमकी मिळाली. आणि काय बाहेर आलं, ती ज्या शाळेत जात होती त्या शाळेतला शिक्षक तिच्याशी असं कुकर्म करत होता, आणि ते शिक्षक ह्यांच्या चांगल्या ओळखीचे होते, यांच्या नात्यातले होते. हे मुलींसोबतच घडतं नाही. मला आठवतं माझ्याकडे एक वकील आपल्या बायकोला घेऊन आले, लग्न होऊन 2 वर्ष झाले, मुलबाळ नाही म्हणून. मी तपासण्या केल्या आणि त्या दोघांमध्ये काहीच दोष नव्हता. मी सांगितलं, पण तो नवरा आल्या दिवसापासून, आल्या क्षणापासून तो मला सांगायचा की मॅडम मी नामर्द आहे, मी नपुंसक आहे. आणि मी त्याला तपासलं, त्याच्या इतर तपासण्या केल्या, आणि मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करायची की बाबा रे तुझ्यात काहीच दोष नाही आहे, तू नामर्द नाही आहे, तू नपुंसक नाही आहे. पण त्याचा एकच आहे का की नाही मी नामर्द आहे. आणि म्हणून मग मी अधिक खोलात जाऊन त्याच्याशी जेव्हा बोलली तेव्हा मला काय कळलं, मला धक्काच बसला. तो आणि त्याचे काही मित्र ते हॉस्टेलमध्ये राहायचे, शाळेमध्ये शिकत असताना 6वी 7वीत होते. आणि त्या हॉस्टेलचा जो वॉर्डन होता महालंपट विकृत माणूस होता. त्याची बायको त्याला सोडून गेली नंतर. त्या विकृत माणसाला, त्या वॉर्डनला, पुरुषाला बॉडी बिल्डिंगचा छंद होता. आणि तो काय करायचा, या मुलांना बोलवायचा आपल्या घरी, हस्तमैथून करायचा त्यांचं स्वतः, आणि त्यांचं जे वीर्य असतं ते वीर्य गोळा करून तो प्यायचा. त्या मुलांना, लहान मुलं ती कोवळ्या वयातली, इतकं ते घाण वाटायचं. पण वॉर्डन, गरीब घरातनं आलेली होती पोरं, आणि सांगणार कोणाला, इतकी शिसारी त्यांना स्वतःच्या ह्याची. आणि मग जे ऐकलेलं असतं की हस्तमैथून झालं म्हणजे नामर्द होतो, ते त्या मुलांच्या मनामध्ये इतकं फिट झालं. हा मुलगा वकील झाला पण त्याच्या मनात की मी नामर्दच आहे, माझा विश्वास बसत नव्हता. तर तो मुलगा, तो वकील मुलगा मला म्हणाला, मॅडम मी माझ्या 3 मित्रांना आणून तुमची भेट करून देईन आणि तुम्ही बोला त्यांच्याशी. ते मित्र माझ्याकडे आलेत आणि त्यांनी मला जे काही घडलं होतं या मुलांनी सांगितलं ते सांगितलं. पण त्याहून भयानक म्हणजे त्या तिघांनाही तीच समस्या होती. तेही तिघं स्वतःला नामर्द समजायचे. त्यातल्या एका पुरुषाने तर लग्नच नाही केलं, मी नामर्द आहे. आणि दुसऱ्या दोघांचं वैवाहिक आयुष्य अतिशय खराब होतं. किती परिणाम होतात. लहान लहान मुलांवरती अत्याचार होतात. मी स्वतः पाहिलेलं आहे, 1.5 वर्षाच्या मुलीवर, 2 वर्षाच्या मुलीवर, 4 वर्षाच्या मुलीवर पूर्ण त्यांची प्रजनन अंग फाटून गेलेली आहेत. त्यांच्यावरती हे अत्याचार घरात घडतात, बाहेरही घडतात. पुष्कळदा मग ती मुलं ओळखत असतात आणि मग हे बाहेर येऊ नये प्रकरण म्हणून मग अनेकदा त्या मुलांना मारून पण टाकतात. या घटना आजकाल प्रचंड वाढत आहेत. हे लहान मुलांसोबत जे अत्याचार करणारे असतात त्यांना पिडोफिलिक्स म्हणतो आम्ही. ही जी विकृत मानसिकता असते ना, असे हे जे पुरुष करतात, अनेकदा त्यांचा अभ्यास जर केला तर लक्षात येतं की हे पुरुष स्वतः विकृत का बनतात, कारण त्यांनी कधीतरी लहानपणी असा अनुभव घेतला असतो. त्यांच्या स्वतःसोबत कधी असे अत्याचार झालेले असतात. कधी ते भग्न कुटुंबातून येतात, म्हणजे आई वडील वेगळे झाले किंवा जिथे आई वडिलांचे संबंध नीट नाही आहेत. कधी नशेच्या आहारी जातात. त्या नशेच्या आहारी गेल्यामुळे मग ड्रग्ज आहे, अल्कोहोल आहे, त्यांना त्यांची लैंगिक क्षमता कमी झाली असं वाटतं. आणि एक प्रकारचा न्यूनगंड असतो, भीती असते की अरे मी नामर्द तर नाही, नपुंसक तर नाही. आणि मग आपलं मर्दपणा टेस्ट करण्यासाठी मग हे अशा लहान मुलांसोबत, कारण तिथे विरोध होऊ शकणार नाही, त्यांच्यासोबत लैंगिक संबंध करतात.
काही जणांना लैंगिक संबंध करता येत नाही, मग ते लैंगिक अत्याचार करतात. मग त्यांना कापणं, त्यांना चिरे मळणं, त्यांना जाळणं, त्यांना मारून टाकणं, त्यांच्या अंगावरती जखमा करून रक्त काढणं सायकोपॅथ्स असतं. आणि हे आपल्या समाजामध्ये घडतं. 60-70% लहान मुलांवरती जे अत्याचार होतात ते घरातलेच लोक करत असतात. त्याचे काय परिणाम होतात? पूर्ण त्यांचं भावनिक विश्व कुस्करलं जातं. झोप येत नाही, झोपेतनं अचानक दचकून जागे होतात, अंथरुणामध्ये लघवी करायला लागतात, तोतडे बोलायला लागतात. नेहमीच्या त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक होतो. आत्ता काही महिन्यांपूर्वी आमच्या एका कार्यकर्तीने त्यांच्या मुलीला माझ्याकडे आणलं. 9 वर्षाची मुलगी, नेहमी इतकी आनंदी असायची, खेळत असायची, आणि अचानक तिच्या वागण्यात फरक पडला. तिच्या नातेवाईकांकडे ती जाऊन आली होती आणि म्हणून, आणि खूप लघवीमध्ये आग होते म्हणून तिला घेऊन आले. तिला जंतुदोष झाला होता पण तिच्याशी लैंगिक संबंध आलेला होता. आणि जेव्हा मी त्या मुलीला विचारलं, विश्वासात घेऊन, तिने सांगितलं की सख्खा तिचा चुलत भाऊ जो 9व्या वर्गात शिकत होता त्याने तिच्यासोबत लैंगिक संबंध केले. काय वय त्या मुलीचं! इतका तिच्यावरती परिणाम झाला. तर त्यामुळे वॉर्निंग बेल्स असतात, पालकांनो लक्ष द्या इकडे. अनेकदा ती लहान मुलं मुली आपल्याला सांगत असतात की आई बाबा मला तो काका आवडत नाही, मला तो मामा आवडत नाही, पण आपण दुर्लक्ष करतो, आपण उलट मुलांनाच रागवतो. अनेकदा मुलं सांगण्याचा प्रयत्न करतात की तो माझ्याशी असं असं वागतो आहे, तर दुर्लक्ष करतात. मी हॉस्पिटलमध्ये बघते, मुलं सांगतात तेव्हा आई सरळ म्हणते, वडील नाही 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 असं नाहीच आहे. एकतर त्यांना ते जर ॲक्सेप्ट केलं तर जणू की आमची बदनामी आहे, ते ॲक्सेप्ट केलं तर जणू की आमच्याच मुलाचा दोष आहे, मुलीचा दोष आहे. नाही, तो त्यांचा दोष नाही आहे, ते अबोध बालक आहेत, ती अबोध बालिका आहे. दोष तिचा नाही आहे, दोष त्या गुन्हेगाराचा आहे. आणि जर तुम्ही ताबडतोब ते उघडकीला आणलं नाही, त्या गुन्हेगाराला सजा झाली नाही, तर तो सदैव ते सुरूच ठेवणार पुढे काम, कारण त्याला दाखच नाही राहणार. तो तुमच्या डोळ्या देखत तुमच्या घरात येत जाईल आणि तुमच्या मुलीवर मुलावर अत्याचार करत राहील. त्यामुळे पालकांनो जागरूक व्हा, आपल्या मुलांवरती विश्वास ठेवा. त्यांच्यामध्ये जे बदल घडतात, वागण्या बोलण्यात बदल घडत असतो, ते अनेकदा बोलत नाही, बडबड करणारे पोरं बोलत नाहीत, अलिप्त राहतात, सदैव अशी भीती वाटत असते, न्यूनगंड असतो, नैराश्य असतं, मित्रमैत्रिणीत मिसळत नाही, कोणाशी खेळत नाही, चड्डीत अंथरुणात लघवी करतात. काही मुलं मुली खूप मग आपल्या आईला वडिलांना चिपकतात, त्यांना सुरक्षितपणा हवा असतो. काही मुली मुलं सतत आंघोळ करतात किंवा सतत जाऊन हात धुतात. ह्याला आम्ही ऑब्सेसिव कंपल्सिव न्यूरोटिक डिसऑर्डर म्हणतो. त्यांना आपल्या शरीराची इतकी घाण वाटत असते की ते सदैव ते धुवून टाकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा असे लैंगिक अत्याचार होत असतात, कारण त्यांचे त्या लहान मुलीचे जे मायांग असतं, योनिमार्ग असतं, इतकं नाजूक असतं ते की कधी रक्तस्राव दिसतो त्या ठिकाणी, कधी ते मुलं पोटात दुखण्याची तक्रार करतात, कधी ते विरोध करतात तर त्यांच्याशी जबरदस्ती केली जाते, तर नखांच्या खुणा त्यांच्यावरती जखमा दिसतात. पुष्कळदा लहान मुलांसोबत मुलींसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध करतात, म्हणजे ओरल सेक्स आणि अनल सेक्स, मुखमैथून आणि गुदमैथून. त्यामुळे तोंडांमध्ये जखमा दिसतात, ते जंतुदोष होतो, त्यांना घशामध्ये त्रास होतो, अभ्यासात लक्ष लागत नाही, नापास होतात. काही जण तर बोलतच नाही हो, आणि मग अनेकांना त्याचा दूरगामी परिणाम होतो आणि लैंगिक आयुष्याबद्दलच घृणा वाटते. काही जण लग्नच करत नाही,
किंवा लग्न केलं तरी त्यांचं वैवाहिक आयुष्य अतिशय वाईट जातं. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.